जेव्हापासून भारतात पेट्रोलचे भाव गगनाला भिडले आहेत आणि पेट्रोलने शंभरी पार केले आहे तेव्हापासून इलेक्ट्रिक गाड्यांची मागणी झपाट्याने वाढली आहे ओलाने लॉन्च केलेल्या स्कूटरमुळे तर प्रत्येकजण इलेक्ट्रिक स्कूटर घेऊ इच्छित आहे वाढते इंधनाचे भाव तसेच वाढत्या गाड्यांच्या किंमती आणि वाढती सर्व्हिसिंग कॉस्ट यामुळे प्रत्येक महिन्यात इलेक्ट्रिक वाहनांची विक्री वाढत असून प्रतिस्पर्धा सुद्धा वाढली आहे ओला इलेक्ट्रिक स्कूटर अजून रोडवरती यायचे आहे पण सध्या भारतात अग्रगण्य टू व्हीलर निर्माता बजाज आणि टी व्ही एस यांच्यात इलेक्ट्रिक स्कूटर्स विक्रीबाबत चढाओ आपल्याला पाहायला मिळत आहे सप्टेंबर दोन हजार एकवीस या महिन्यात बजाज चेतक आणि टी व्ही एस आय क्यूब या दोन स्कूटर्सची जोरदार विक्री झाली आहे यामध्ये बजाज चेतक या, चे या स्कूटरचे संपूर्ण भारतात तब्बल सातशे एकोणसाठ एवढ्या युनिट्स विकल्या गेल्या आहेत युनिट्स म्हणजे गाड्या बजाज चेतकची एक शोरूम किंमत जी आहे ती एक लाख ते एक लाख पंधरा हजार रुपयापर्यंत आहे चेतक मध्ये तीन किलो वॉट चा बॅटरी पॅक मिळतो तसेच चार किलो वॉट ची मोटर मिळते आणि ही मोटर सोळा एन एम टॉर्क जनरेट करते तसेच चेतक एका चार्ज मध्ये पंच्याण्णव किलोमीटर एवढे मायलेज देते आणि चेतकचा टॉप स्पीड जो आहे तो ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका आहे तसेच या गाडीमध्ये बारा इंच अलो व्हील्स मोनोक्रॉस सस्पेन्शन डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रिव्हर्स गियर किलेस एंट्री यांसारखे ऍडव्हान्स फीचर्स दिले गेलेले आहे आणि आता बघूया टी व्ही एस क्यूब बाबतीत टी व्ही एस क्यूब जे आहे या इलेक्ट्रिक स्कूटरचे संपूर्ण भारतात सप्टेंबर दोन हजार एकवीस या महिन्यात तब्बल सातशे सहासष्ट युनिट्स विकल्या गेल्या आहेत आणि या गाडीची एक शोरूम किंमत जी आहे ती आहे एक लाख तीन हजार ते एक लाख दहा हजारापर्यंत आयक्यूबमध्ये दोन पॉईंट पंचवीस किलो वॉटचा बॅटरी पॅक दिला गेला आहे आणि चार पॉईंट चार किलो वॉटची मोटर दिली गेली आहे जी एकशे चाळीस एन एम एवढा टॉर्क जनरेट करते तसेच आयक्यूबमध्ये सिंगल चार्जमध्ये पंच्याहत्तर किलोमीटर एवढे मायलेज मिळते आणि या गाडीचा टॉप स्पीड जो आहे तो अठ्ठ्याहत्तर किलोमीटर प्रति तास एवढा आहे टी व्ही एस मध्ये बारा इंच टायर मिळतात डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर रिजनरेटिव्ह ब्रेकिंग सिस्टीम रिव्हर्स गियर टेलिस्कोपिक आणि हायड्रोलिक सस्पेन्शन सेटअप यांसारखे ऍडव्हान्स फीचर्स मिळतात तसेच टी व्ही एस ला शून्य ते शंभर टक्के चार्ज होण्यासाठी चार ते पाच तासांचा अवधी लागतो बचत चेतक आणि TVS व्ही एस आयक्यूब या दोन्ही गाड्यांची सध्या चांगली विक्री भारतीय बाजारपेठेत होत आहे दोन्ही गाड्यांना चांगली पसंती मिळत असून टी व्ही एस आय क्यूब ही चेतकपेक्षा लुकला जरा जास्त अपिलिंग वाटते तसेच चेतक ही ठराविक शहरांमध्ये उपलब्ध आहे आणि टी व्ही एस जे आहे ही बऱ्यापैकी शहरांमध्ये उपलब्ध आहे यामुळे टी व्ही एस ची विक्री जी आहे चेतक पेक्षा थोडी जास्त आहे तुम्हाला या दोन्ही गाड्यांमधील कोणती गाडी योग्य वाटते खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आपल्या मित्रांसोबत तसेच व्हॉट्सअपवरती ही शेअर करा आणि ऑटो हेल्पर मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद